वडापाव प्रत्येकाच्या आवडीचा सोयीचा आणि प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा असा खाद्यपदार्थ. कुणासाठी हा विरंगुळा म्हणून खाण्याचा पदार्थ आहे तर काहींसाठी पोट भरण्याचे साधन. वडापाव हा गेली अनेक वर्षे मुंबईकरांच्या मनावर आणि जिभेवर राज्य करतो आणि 23 ऑगस्ट हा दिवस याच गरिबांच्या बर्गरला समर्पित केलेला दिवस आहे. 23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिन म्हणजेच वर्ल्ड वडापाव डे म्हणून साजरा केला जातो आणि आजच्या भागात याच वडापावच्या उगमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, टाईम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. असे मानले जाते की 1966 साली दादर स्टेशनबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला आणि याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंच्या वडापावची देखील सुरुवात झाली. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवल्यास लोकांना ते अजून रुचकर लागतील या कल्पनेने वडापावची सुरुवात करण्यात आली आणि आज इतक्या वर्षांची वडापावची यशस्वी परंपरा मुंबईस लाभली आहे. मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगाव येथील मिल मजुरांमुळे खरं तर वडापावला लोकप्रियता मिळाली. 1970 ते 1980 दशकात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरू केल्या. त्यानंतर मुंबईच्या गल्ली गल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. या दरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळी वडापाव खा असे धोरण सेनेने निवडले आणि त्यानंतर एका प्रकारे सेनेने वडापावचे राजकीय स्तरावर ब्रँडिंगच केले आणि याच पाठिंब्यातून जन्म झाला तो शिववड्याचा. आता काळानुरूप वडापाव देखील बदलत चालला आहे. अगदी 10 पैशांना विकला जाणारा वडापाव आता 15 ते 20 रुपयांना आणि मॉलमध्ये तर चक्क 50 ते 80 रुपयांना विकला जातो. हल्लीच्या काळात ग्रीन वडापाव, शेजवान वडापाव, चीज वडापाव अशा विविध रूपांमध्ये हा वडापाव दिसतो. आजच्या घडीला मुंबईत दिवसाला 18 ते 20 लाख वडापाव खपतात. वडापाव हा नेहमीच मुंबईकरांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलाय आणि आता तो अगदी 7 समुद्रापार जाऊन पोहोचलाय आणि त्यामुळेच प्रत्येकाची भूक भागवणाऱ्या या वडापावची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुम्हाला कोणता वडापाव खायला आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.